कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेत आणि पुण्यामध्ये निर्बंध आणखी कडक त्यामुळे करण्यात आले. शनिवारवाडा पर्यटनासाठी सध्या बंद करण्यात आलाय आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळं बंद करण्यात आले आहेत. मी आता शनिवारवाड्यावरती आहे. 8 जानेवारीला सरकारकडून निर्बंध लादण्यात आलेले आहेत आणि या निर्बंधानंतर पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील वस्तुसंग्रहालय, प्राणी संग्रहालय, त्याचबरोबर उद्यानं ही बंद करण्यात आलेली आहेत असे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत आणि या आदेशाचं पालन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केलं असून पुणे जिल्ह्यातील धरणं, त्याचबरोबर किल्ले, इतर पर्यटन स्थळं जी आहेत ते बंद करण्यात आलेले पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचं पालन या ठिकाणी होत नसल्याचं वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आलं आणि आता तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता ही सर्व स्थळे काही दिवसासाठी बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळं शनिवार रविवारी जी गर्दी होते ती गर्दी होणार नाही आहे आणि या गर्दीचा प्रादुर्भाव पाहता हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला पाहायला मिळतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह सागर आवडजी 24 तास पुणे. छत्रपतींचा विचार म्हणजे